यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये विदर्भाचा डंका पाहायला मिळाला विदर्भातले सात विद्यार्थी जे आहेत ते उत्तीर्ण झालेले आहेत त्यापैकीच एक आहे शेतकऱ्याची मुलगी आणि सध्या नायब तहसीलदार म्हणून नागपुरात कार्यरत असलेल्या स्नेहल ढोके पाचशे चौसष्टवा रँक आहे त्यांचा टी व्ही नाईनकडून खूप खूप खुँ अभिनंदन तुमचं कसं बघताय यशाकडे कुणाला श्रेय श्रेय ऑफकोर्स आई वडिलांना माझ्या मिस्टरांना आणि माझे सासू सासरे कारण अभ्यास जरी मी केला पण ते जे प्लॅटफॉर्म जो अवेलेबल करून द्यायला पाहिजे तो मला त्यांनी करून दिला आणि त्याचसोबत माझे जे सहकारी आणि सिनियर्स होते कलेक्टर ऑफिसचे त्यांना सगळ्यांना मी श्रेया हे श्रेयाचं हे दे। देईल तुमचे वडील काय करतात आणि हे इतकं मोठं यश मिळालं देशातील सर्वात कठीण परीक्षा तुम्ही पास केली मग काय सांगणार वडील तर शेती करतात आणि आहे म्हणजे ही परीक्षा पण खरंच खूप कठीण आहे खूप स्ट्रगल करून मी पण तिथपर्यंत पोहोचलेली आहे कारण माझा हा आठवा अटेम्प्ट होता आणि याच्या अगोदर माझी कधी प्रिलिम्सच निघालेली नव्हती त्याच्यामुळे मला हे वाटतं की बाबा म्हणजे कठीण तर आहेच पण सातत्याने जर आपण केला अभ्यास आणि कन्सिस्टन्सी ठेवली तर होऊ शकतं तुम्ही नोकरी करून आता अभ्यास करत होता तर किती तास अभ्यास करायचा नेमका कसा अभ्यास केला तुम्ही जेणेकरून जे पोरं प्रिपरेशन करतात त्यांना फायदा होईल हो नोकरी करून करताना थोडं कठीणच जातं कारण वेळेचं रेस्ट्रिक्शन्स येतं आणि कसं आहे जॉब करत असताना जॉबलाही तेवढा वेळ देणं हेच होतं त्यामुळे मी सकाळचा वेळ युजली युटिलाईज करायची म्हणजे सकाळी चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आणि मग संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर नऊ ते बारा वाजेपर्यंत जास्तीत जास्त प्रकारे मी थोडं टाईम हे करायची आणि जे मुलं आत्ता प्रिपेअर करत आहे आता, आता मला तर असं वाटतं जे फुल टाईम प्रिपरेशन करत आहे त्यांच्याकडे खरंच खूप वेळ असतो कारण वेळेचं विचार तर जेव्हा जॉब करणारे करतात त्यांना विचारायला पाहिजे कसं मॅनेज करायचं म्हणून आणि जे फुल टाईम करत आहे त्यांनी तर बारा तास काय चौदा तास सुद्धा युटिलाइज करायला पाहिजे या परीक्षेसाठी कारण जेवढा जास्त वेळ तुम्ही अभ्यास कराल तेवढं चांगलं आहे आणि लवकर यश प्राप्त होऊ शकतं शेतकऱ्याच्या मुलीचं यश मी शेतकरी आत्महत्यांसाठी ओळखला जातो त्याच जिल्ह्यातल्या एका शेतकरी परिवारातून तुम्ही येतात शेतकऱ्याच्या मुलीचं हे यश कसं बघतो त्याच्याकडे हो म्हणजे वडील शेतकरी आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे त्यानुसार अशा प्रकारे जर शेतकऱ्यांच्या मुलींनीसुद्धा असं काही ध्येय ठेवलं तर ते, -ते खूप चांगलं होईल पूर्ण यवतमाळ जिल्ह्यासाठी सुद्धा कारण प्रशासकीय सेवेमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज भेटतात की आपला स्व स्वतःचा एरियासुद्धा आपण चेंज करू शकतो बऱ्याचशा नवीन डिसिजन्स आपण घेऊ शकतो आणि अशा प्रकारचं ध्येय पुरींनी ठेवायला पाहिजे नुसतंच मुलीन ते नाही मुलांनीसुद्धा आणि या परीक्षेमध्ये असं कधी कधी म्हटलं जातात की बाबा क्लास करावे लागतात महागडे क्लासेस असतात पण असं काही नाही आहे आपण सेल्फ स्टडीसुद्धा करू शकतो क्लासेस केले मी क्लासेस केले पण मी खूप अगोदर केले होते माझ्या इंजिनियरिंग झाल्यानंतर दोन हजार बारामध्ये त्यानंतर मी माझं सेल्फ स्टडी सुरू ठेवला होता नेमकं अभ्यास कसा केला कुठले कुठले विषय आणि आता कुठ तुम्हाला पाचशे चौसष्टवी रँक आहेत आय एस मिळेल आय पी एस मिळेल की तुमचं प्रेफरन्स कशासाठी आहे माझं फर्स्ट प्रेफरन्स तर आय एसच आहे आणि सेकंड माझं आय आर एस आय टी आहे इन्कम टॅक्स आणि थर्ड कस्टम्स पोलीस सर्विसेस मी थोडं खाली ठेवलं होतं आणि बघू म्हणजे आता या रँकवर काय भेटेल ते यू पी एस डिसाईड दिस करेल मी सध्या तर काही नाही सांगू शकत काल निकाल लागला अपेक्षित होतो तुम्हाला पास होईल इतकं चांग रँक मिळेल हा रँक मिळेल असं हो म्हणजे में मेन्स चांगली गेली होती माझी फर्स्टच मेन्स लिहिली होती पण तरी मला कॉन्फिडन्स होता आणि इंटरव्ह्यू पण माझा मोस्टली सर्व्हिस बेस्ड होता एक्सपिरियन्स बेस्ड होता त्याच्यामुळे इंटरव्ह्यूमधूनही मला एक्सपेक्टेशन्स होते तर वाटलं काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट तरी येईल याची ये ये खात्री होती बरेच विदर्भातले सात मुलं सी क्लिअर झाली विदर्भाचा खूप आनंदाची गोष्ट आहे विदर्भातले जेव्हा मुलं येतात कारण सुरुवातीला असं असायचं की महाराष्ट्राचाच आकडा खूप कमी असायचा पण आता आपण जर बघितलं तर खूप मुलं महाराष्ट्रातून आली आणि स्पेशली विदर्भातून आणि माझ्या जिल्ह्यातून म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातून सुद्धा म्हणजे आम्ही इंटरव्ह्यूला जवळपास दहा लोक एका जिल्ह्यातून होतो म्हणजे ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अजून जास्त वाढला पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे नक्कीच पुढची काय हे असेल आता आता इंटरव्ह्यू झाला बाकी फायनल आणि पोस्टिंग महाराष्ट्र मिळेल असं वाटतं ते मी आता नाही सांगू शकणार ना, ती म्हणजे सीची जेव्हा लिस्ट येईल आणि त्याच्यामध्ये आपल्या ॲलोकेट होतील त्यावेळेस कळेल आपल्याला कुठला काढायला मिळतं येते शेवटचा प्रश्न असंख्य शेतक हजारो शेतकऱ्यांची मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहेत कोणी युपीएससी एम पी एस सीची त्यांना काय सांगा बऱ्याचदा खचून जातात एक दोन अटेम्प्ट तीन अटेम्प्ट पास नाही झालं तर त्यांना काय सल्ला तुम्ही आज देणार मला असं वाटतं यू पी एस सी किंवा एम पी एस सी ही परीक्षा नुसतीच म्हणजे अभ्यास करून पास होण्याची परीक्षा नाही आहे याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी चेक केल्या जाते आणि पेशन्स पण म्हणजे जेवढ्या जास्त तुम्ही पेशन्स ठेवाल ठीक आहे कधी काही काय असं असतं की परिस्थिती नसल्यामुळे पोरांना दुसरा जॉब पण घ्यावा लागतो पण तुमचं जर ध्येय हेच असेल तर तुम्ही जॉब तर करा दुसरा पण त्यासोबत प्रिपरेशन सुरू ठेवा जेवढं तुम्ही सातत्य ठेवाल तर तुम्हाला यश याच्यामध्ये येण्याचं आहेच म्हणजे खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा आणि धन्यवाद टी व्ही नाईनशी तुम्ही आपला अनुभव शेअर केला त्याबद्दल एका शेतकरी परिवारातून येऊन स्वतः नोकरी करत स्नेहल यांनी इतकं मोठं यश जे आहे ते मिळवलेलं आहे आणि नक्कीच प्रेरणादायी आहे कॅमेरामॅन सुहित राठोड सहगान माटे टी व्ही नाईन मराठी नागपूर